गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हिंदूंचे नूतन वर्ष ज्या दिवशी सुरू होते तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेस गुढीपाडवा साजरा होतो. श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारावी, या गुढीची पूजा कशी करावी, गुढी उभारण्यामागचं वैज्ञानिक कारण काय, गुढी उभारण्यामागील धार्मिक कारणं कोणती आहेत, अगदी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जेणेकरून आपण हिंदू म्हणून अभिमानाने लोकांना सांगू शकाल की गुढीपाडवा का साजरा केला जातो. सर्वात प्रथम गुढी कशी उभारावी हे लक्षात घ्या. श्रोते हो, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी सहकुटुंब लवकर उठावे, स्वच्छ स्नान करावे, नवीन वस्त्र परिधान करावीत. हे आपले नवीन वर्ष आहे, ते उत्साहाने चैतन्याने जोमाने साजरे करायचे आहे. अशा प्रकारे आपण सुचिरभूत होऊन शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं आणि एक मध्यम उंचीची काठी घ्यावी. या काठीला स्वच्छ आधी धुवून घ्यावे, तेल लावावे आणि या काठीच्या टोकाशी आपण लाल, हिरवा, पिवळा, नारंगी अशा भडक रंगाची साडी बांधावी. तुमच्या आवडीचा रंग तुम्ही नक्कीच निवडू शकता. काळ्या रंगाचा वापर मात्र आपण इथे टाळावा. अशा प्रकारे ही साडी बांधल्यानंतर आता जर तुमच्याकडे सोनेरी काठ असणारी जरीच्या काठाची साडी असेल तर अतिउत्तम, कारण अगदी परंपरेनुसार आपण या जरीच्या काठांच्या साड्यांचा वापर करत होतो. मात्र आजकाल संस्कृती बदललेली आहे आणि त्यानुसार अशा साड्या शक्यतो पाहायला मिळत नाहीत. तुमच्याकडे जर असेल तर आपण गुढीला अशी साडी नक्की बांधा. त्यानंतर आपल्याला काही आंब्याची पाने घ्यायची आहेत. आंब्याचा ढगळा किंवा कडुलिंबाचा जो ढगळा असतो, ती कडुलिंबाची पाने या साडीभोवती आपल्याला गुंडाळायची आहेत. झेंडूसारख्या फुलांचा हार त्या ठिकाणी व्यवस्थित बांधायचा आहे. साखरेची जी बताशे मिळतात ते देखील तिथे आपल्याला अडकवायचे आहेत. एक चांदीचा किंवा पितळी तांब्या आपल्याला घ्यायचा आहे. तो नसेल तो अगदी स्टीलचा जरी घेतला तरीही चालेल असा एक तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला काठीवरती उपडा घालायचा आहे. श्रोते हो, ही जी गुढी आहे तिला ब्रह्मध्वज असे म्हणतात आणि म्हणून अतिशय सन्मानाने, श्रद्धेने, निष्ठेने, आपण आनंदाने या ठिकाणी गुढी उभारणार आहोत. या गुढीची आता पूजा कशी करावी? सर्वात आधी तर आपण घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधा आणि या काठीवरती जो आपण कलश उपडा घालणार आहोत त्या कलशावरती कुंकूवाने एका वाटीत कुंकू घ्या, त्यात पाणी टाका, ते कुंकू पातळ करा आणि त्यावरती 5 गंधाचे पट्टे त्या कलशावर ओढायचे आहेत. एक स्वस्तिक देखील काढायचे आहे आणि नंतर मग आपल्याला तो काठीवरती उपडा ठेवायचा आहे. श्रोते हो, ही गुढी उभारताना आपल्या घरातून ती उजव्या बाजूला दिसेल याची आपण नक्कीच काळजी घ्या. तुमच्या घराच्या जर तुम्ही आतमध्ये आहात तर तुमच्या ती उजव्या हाताला असायला हवी. अशा प्रकारे ती गुढी उभारायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता गुढीला हळदी कुंकू व्हायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. 1-2 अगरबत्त्या लावा. एक दिवा तेथे प्रज्वलित करा. तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो गुढीला दाखवा. नैवेद्य म्हणून आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोणता नैवेद्य करावा, तर तुमच्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी या सणाला जे तुम्ही गोडधोड बनवणार आहात मग ते पुरणपोळी असेल, खीरपुरी असेल, जे काही तुम्ही गोडधोड बनवलेले आहे किंवा अगदी साखर भात जरी असेल तरी चालेल. हा गोडधोड नैवेद्य श्रीखंडपुरी हे आपल्याला गुढीला दाखवायचे आहे. हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण काही जण पाटीपूजन देखील करतात, पंचांग वाचन करतात. पाटीपूजन म्हणजे काय? तर पाटीवरती श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः असं लिहायचं. सरस्वतीचा जी छोटीशी आकृती आहे ती काढायची आहे. नाही काढली तरी चालेल. आणि त्यानंतर त्या पाटीची हळदी कुंकू वाहून, अक्षद वाहून, फुले वाहून पूजा करायची. अशा प्रकारे आपण बरेच जण करतात पाटीपूजन. बरेच जण शालेय साहित्याचं देखील पूजन करतात जेणेकरून आपल्यावरती सरस्वती देवीची कृपा बरसावी. नैवेद्याविषयीचं असं खास काही बंधन नाही. या दिवसाचे महात्म्य नक्की काय आहे, गुढीपाडवा नक्की का साजरा करतात, अगदी थोडक्यात सांगत आहे, कृपया लक्षपूर्वक ऐका. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा आणि मांगल्याचा दिवस. याला चैत्रपाडवा असेही म्हणतात. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी ही गुढी मोठ्या उत्साहाने उभारली जाते. या गुढीपाडव्याचे महत्त्व असे आहे, गुढीपाडव्याला
ब्रह्मपुराणामध्ये असे सांगितले आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली. ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना गुढीपाडव्याच्या दिवशी केली, म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेस केली. म्हणून हा दिवस फार महत्त्वाचा आहे. अथर्ववेद मध्ये सुद्धा उल्लेख आपल्याला आढळून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून सीता मातेला स्वगृही म्हणजे अयोध्येत परत आणले होते. जेव्हा ते अयोध्येत परतले तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आणि म्हणून या दिवशी सर्वजणांनी विजयी पथका घरासमोर लावल्या आणि प्रभू श्री रामचंद्रांचे आणि सीतामाईचे स्वागत केले. म्हणूनच हा गुढीपाडवा सण साजरा होतो. पुराणांनुसार याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता. भगवान श्रीहरी विष्णूंचे अनेक अवतार आहेत, त्यातील जो मत्स्य अवतार आहे तो त्यांनी याच चैत्र शुद्ध प्रतिपदेस घेतल्याने याचे महत्त्व हे अनन्यसाधारण बनलेले आहे. आणि अजून एक मान्यता अशी आहे की याच दिवसापासून सतयुगाला प्रारंभ झाला होता. सतयुगाची जे का चार युग आहेत, द्वापारयुग, कलियुग, सतयुग, हे यामधील जे सतयुग आहे हे सर्वश्रेष्ठ युग होतं आणि याची सुरुवात या चैत्र शुद्ध प्रतिपदेस झाली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण फार महत्त्वाचा आहे. आता आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं, जो कडुलिंबाच्या पानाला झाडाला तुरा येतो त्याचा मोहोर जो असतो, त्या पाठीमागे आरोग्यदृष्ट्या काय कारण आहे. तर श्रोते हो, या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा एखाद्या वाटीमध्ये थोडंसं मीठ, हिंग, मिरी, ओवा, गुळ आणि कडुलिंबाचा तुरा किंवा कडुलिंबाची पाने एकत्र वाटून घ्यायचे आहेत आणि सर्व लोकांनी हा नैवेद्य म्हणून गुढीला दाखवायचा आहे. आणि घरातील प्रत्येकाने, लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने हा नैवेद्य सेवन करायचा आहे, हा प्रसाद सेवन करायचा आहे, भक्षण करायचा आहे. यामुळे पित्ताचा त्रास होत नाही, पचनक्रिया सुधारते, त्वचेचे रोग बरे होतात, अंगामध्ये उन्हामध्ये उन्हामुळे जी लाही होत असते, जी उष्णता वाढते ती उष्णता देखील कमी होते, शरीराला थंडावा मिळतो. आज स्नान करताना किंवा या उन्हाळ्यामध्ये स्नान करताना कडुलिंबाची काही पाणी आपण उकळत्या पाण्यात टाका आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही आंघोळीस वापरा. उकळतं पाणी वापरायचं नाही आहे, ते नंतर कोमट करून आपल्याला स्नान करण्यासाठी जर आपण घेतले तर त्याने शरीराला थंडावा मिळतो आणि अनेक प्रकारचे त्वचा रोग, स्किन डिसीजेस दूर राहतात. श्रोते हो, अनेक घरांमध्ये तर कडुलिंबाची चटणी करून खाण्याची देखील पद्धत आहे. अनेक प्रकारचे रोग याने निघून जातात. थोडक्यात आपली हिंदू संस्कृती जे काही सण उत्सव साजरे करते या पाठीमागे वैज्ञानिक कारणे सुद्धा तुम्हाला दिसून येतील. मानवाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, त्याची भरभराट व्हावी, हीच कारणे या सर्व सण उत्सव आणि या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात. तर श्रोते हो, गर्व बाळगा आपण हिंदू असल्याचा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं, व्हिडिओला लाईक करावं, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या मराठी भक्ती परिवाराचं आपण सदस्य व्हावं. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.